येथील वसंत नाना देशमुख मित्र मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली आहे. वाळवा तालुक्यातील शिरगाव येथे जाऊन पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्यांचं वाटप करण्यात आले. यामध्ये गहू, तांदूळ, कडधान्य, डाळी व अन्य जीवनावश्यक साहित्यांचा समावेश आहे. मदत गोळा करण्याकरता संग्रामसिंह देशमुख, प्रमुख देशमुख, भैया जाधव यांसह ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. प्रतिनिधी दत्तात्रय खिल्लारे सह आधार न्यूज पंढरपूर. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.